नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचा जो विज्ञान भाग 1 मधील मूलद्रव्यांचे वर्गीकरण हा जो पाठ आहे, तर तो पाठ आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर काही मुद्द्यांमध्ये आपण हे सगळे प्रकरण पाहणार आहोत आणि तुम्हाला ह्या नोट्सच मी एक प्रकारे तयार करून दिलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना ते सोयीचं जाईल. आता बघा, सगळ्यात पहिला मुद्दा काय आहे. आज मितीस विज्ञान जगताला 118 मूलद्रव्ये ज्ञात झाली आहेत, म्हणजे आतापर्यंत एकूण 118 मूलद्रव्य काय झालेली आहेत, माहिती झालेली आहेत किंवा संशोधकांनी शोधून काढलेले आहेत. तो आकडा लक्षात ठेवा, 118 मूलद्रव्य. पण जर आपण बघितलं तर 1800 सुमारास फक्त 30च मूलद्रव्य काय होती, माहिती होती, ज्ञात होती. पण आजचा जर आकडा बघितला आपण, आज जर एकूण मूलद्रव्य बघितली तर एकूण 118 मूलद्रव्य वैज्ञानिकांनी काय केलेले आहेत, शोधून काढलेले आहेत किंवा आपल्याला माहिती आहेत. आता बघा, एवढी 118 मूलद्रव्य आहेत तर त्यांचा अभ्यास करणं सोयीचं जावं म्हणून त्यांचं वर्गीकरण करणं गरजेचं आहे. जेणेकरून वर्गीकरण म्हणजे काय, त्यांचे गट पाडायचे, त्यांचा अभ्यास करणं सोपं जाईल. मग काय केलं जायचं, सुरुवातीला 2 गटांमध्ये म्हणजे मूलद्रव्य धातू आणि अधातू अशा 2 गटांमध्ये त्यांचं वर्गीकरण केलं गेलं. त्याच्यानंतर आणखीन एक गट लक्षात आला, तर तो कुठला, धातू सदृश नावाचा, म्हणजे जो कधी कधी धातूचे गुणधर्म दाखवतो आणि इतर वेळी तो अधातू असतो. तर असं धातू सदृश गटांचा सुद्धा किंवा अशी मूलद्रव्य सुद्धा काय आले, लक्षात आलेत आणि अशा प्रकारे त्यांचं वर्गीकरण केलं जातं. म्हणजे सुरुवातीला वर्गीकरण कसं होतं, धातू अधातू आणि धातू सदृश. ओके, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत वर्गीकरण, ज्यानं पहिल्यांदा वर्गीकरणाचा प्रयत्न केला तो म्हणजे डोब्रायनर. त्या डोब्रायनरची त्रिके आपण आता बघणार आहोत, डोब्रायनरनं कशा प्रकारे वर्गीकरण करून ती त्रिके शोधून काढली किंवा कशाप्रकारे त्यानं मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं ते आपण बघणार आहोत. तर पहिला मुद्दा बघा, सन 1817 मध्ये डोब्रायनर हा जो जर्मन वैज्ञानिक आहे, त्यानं काय सांगितलं की मूलद्रव्यांचे गुणधर्म आणि अणुवस्तुमान यांचा काहीतरी संबंध आहे. म्हणजे त्यानं सगळ्यात पहिल्यांदा काय सांगितलं, मूलद्रव्यांचे गुणधर्म हे एक प्रकारे त्यांच्या अणुवस्तुमानावर अवलंबून असतात, हे त्यानं पहिल्यांदा सांगितलं किंवा त्यांच्यामध्ये संबंध असल्याचं सुचवलं. मग त्यासाठी त्यानं काय केलं बघा, त्यानं एकसारखं रासायनिक गुणधर्म असणार आहे, म्हणजे ज्या मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे आहेत अशा प्रत्येक 3 मूलद्रव्यांचा एक गट केला आणि त्याला त्रिके असं नाव दिलं. म्हणजे समजा पहिलं मूलद्रव्य ए आहे, बी आहे आणि सी, तर असे 3 मूलद्रव्यांचा एक गट तयार केला. मग दुसरे 3, आणखीन पुढचे 3, असे त्याने प्रत्येकाचे 3-3 गट केले. मग आता पुढे काय केलं त्यानं, तर एका त्रिकामधील मूलद्रव्यांची मांडणी त्याने अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली. म्हणजे आता समजा ए बी सी अशी 3 मूलद्रव्य आहेत, मी उदाहरण म्हणून सांगतो, समजा ए चं अणुवस्तुमान 4 आहे तर त्याच्यापेक्षा थोडस जास्त बी चं 5-6, म्हणजे हे कुठल्या क्रमाने झालं सांगा, चढत्या क्रमाने. तर अशा प्रकारे त्यांना त्यांची मांडणी केली, त्यांचं अणुवस्तुमान कसं असणार आहे, उदाहरणात सांगतो मी, 4-5-6 अशा चढत्या क्रमाने केली, म्हणजे लहानापासून मोठ्याकडे. आणि त्यानं काय दाखवलं बघा, हे फार महत्वाचं आहे, डोब्रायनरच्या त्रिकेमध्ये हे वाक्य आलंच पाहिजे. काय दाखवलं त्यानं, की मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान हे अंदाजे, म्हणजे जवळजवळ इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतकं असतं. जसं मी आता एक उदाहरण दिलं, समजा 3 मूलद्रव्य आहेत ए बी आणि सी, तर त्यातल्या मधल्या मूलद्रव्याचं जे अणुवस्तुमान आहे ते इतर 2, जे मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान हे इतर 2 मूलद्रव्यांचं जे अणुवस्तुमान आहे त्याच्या बेरजेच, सॉरी त्याच्या सरासरी इतकं, सरासरी म्हणजे काय, दोघांची बेरीज भागिले 2 इतकं होतं. म्हणजे मधल्याचं अणुवस्तुमान हे इतर 2च्या सरासरी इतकं, सरासरी आपल्याला माहिती आहे जेवढ्या संख्येत त्यांची बेरीज आणि किती संख्येत त्यानं भागायचं. आता इथं 2 आहेत ए आणि सी, त्यांची सरासरी. ओके, हे त्यानं दाखवलं. आता कसं दाखवलं हे आपण उदाहरणार्थ बघूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल. इथं पहिलं त्रिक आहे बघा, 3-3 गट केला, हे दिसेल तुम्हाला. मी पहिलं एक उदाहरण तुम्हाला समजावून सांगतो. बघा याच्यामध्ये कोण कोण आहे, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम, 3 आहेत. मधला कोण आहे, सोडियम.
तर काय करायचं, लिथियमचा किती आहे 6.9 आणि सोडियमचा किती आहे 23. बघा 6.9 आणि 23, तर यांची बेरीज करायची. 6.9 9 सॉरी शेवटचा, जस्ट अ मिनिट, इथे बघा लिथियमचा किती आहे 6.9 आणि शेवटचा कोण आहे पोटॅशियम के, त्याचं अणुवस्तुमान किती आहे 39.1. तर पहिला आणि तिसरा यांच्या अणुवस्तुमानांची बेरीज करायची, म्हणजे इथे केलंय बघा 6.9 अधिक 39.1 आणि त्याला भागिले 2 करायचं, म्हणजे त्यांची सरासरी काढायची किती 23. तेवढीच कोणाची आहे मधल्याची सरासरी आहे, म्हणजे सोडियमची सरासरी आहे. म्हणजे बघा जे 3 मूलद्रव्य आहेत, जसं की इथं लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम, तर ह्या दोघांच्या अणुवस्तुमानांची बेरीज करायची आणि त्यांची सरासरी काढायची, म्हणजे बेरीज भागिले 2. तर ते जे उत्तर 23 येतं तेवढंच अणुवस्तुमान कुणाचं असतं, मधल्या मूलद्रव्याचं असतं. म्हणजे शेवटच्या दोघांच्या सरासरी इतकं काय असतं, मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान असतं. तेच त्यानं सांगितलं अंदाजे. कधी कधी काय होतं त्याच्यामध्ये थोडीशी, आता इथे बघा इथं आलं 88.7 आणि इथं सॉरी 87.6, जवळजवळ सारखंच आलं. तर अंदाजे इतर 2 अणुवस्तुमानांच्या सरासरी इतकं असतं. कसं असतं बघा, मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतकं असतं. सरासरी हा शब्द आला पाहिजे. आता मर्यादा काय आहेत त्याला, पण त्यावेळच्या सर्व मूलद्रव्यांचं वर्गीकरण हे डोग्रायनरच्या त्रिकांमध्ये होऊ शकलं नाही. म्हणजे त्या काळी जी काय समजा 30 मूलद्रव्य असतील 1800 आसपास किंवा 1817 पर्यंत आणखीन काही शोधली गेली असतील, तर ती काय सगळी डोब्रायनरमुळं किंवा डोब्रायनरच्या त्रिकांमध्ये त्यांचं वर्गीकरण होऊ शकलं नाही, ही त्याची मर्यादा आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला काय पुढचं वर्गीकरण अभ्यासावं लागेल की जे सर्व मूलद्रव्यांचं योग्य पद्धतीनं वर्गीकरण करेल. तर आता पुढचा जो वर्गीकरणाचा प्रयत्न केलेला आहे तो केलेला आहे न्यूलँड्सनं. ओके, पुढचा वर्गीकरणाचा प्रयत्न कोणी केलेला आहे, न्यूलँड्सनं, न्यूलँडच्या अष्टकांचा नियम. तर तो न्यूलँडच्या अष्टकांचा नियम काय आहे बघा, सन 1800 म्हणजे न्यूलँडनं काय केलं, वर्गीकरणाचा प्रयत्न केला. डोब्रायनर सुद्धा वर्गीकरणाचा प्रयत्न केला पण सगळ्यांसाठी तो काय लागू झाला नाही. मग पुढचा प्रयत्न कोणी केला, तर न्यूलँड्सनं केला, न्यूलँडच्या अष्टकांचा नियम. सन 1866 मध्ये न्यूलँड्सने त्या काळी ज्ञात असलेल्या जी सर्व मूलद्रव्ये आहेत ती सर्व मूलद्रव्यांची अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. बघा एक सलग तीन तीनचे गट वगैरे त्यांना काही केले नाहीत. ओके, तर त्यावेळी जी सगळी मूलद्रव्य A to Z जी काही माहिती होती ती कशी मांडलीत, अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडलीत. म्हणजे काय, सगळ्यात लहान अणुवस्तुमान ज्याचं आहे, समजा ए चा अणुवस्तुमान काहीतरी लहान 3 आहे, बीचं 5 आहे, असं आपण करत 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 शेवटचा झेड काहीतरी समजा आपण मी उदाहरण दाखल सांगायला आलो. ओके, A to Z म्हणजे लहानपासून मोठ्याकडे शेवटचं वस्तुमान काहीतरी समजा 30 असेल, त्याचं वस्तुमान 2, 5, 7 असं काहीतरी वाढत जाणार असेल आणि शेवटी 30. तर अशा चढत्या क्रमाने त्याची मांडणी केली. मग आता यानं काय केलं त्याच्यासाठी, तर सर्वात हलक्या हायड्रोजन या मूलद्रव्यानं काय केली, सुरुवात केली. सुरुवातीला त्यानं काय घेतला, सगळ्यात हलका मूलद्रव्य जो आहे हायड्रोजन, तो त्यानं त्या ठिकाणी घेतला की ज्याचं अणुवस्तुमान सगळ्यात कमी आहे आणि सगळ्यात जास्त अणुवस्तुमान असणारा त्या सगळ्यांमध्ये सगळ्यात शेवटी कोण ठेवला, थोरियम ठेवला. आणि त्याला काय दिसलं बघा, प्रत्येक 8व्या मूलद्रव्यातला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म होते. म्हणजे बघा अशी मांडणी केली 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि हा आता 8वा मूलद्रव्य इथं लिहिला, तर पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म काय आहेत, सारखे आहेत. किंवा दुसऱ्या आणि 9व्या मूलद्रव्याचे गुणधर्म काय आहेत, सारखे आहेत, हे त्याला दिसून आलं. म्हणजे त्यानं काय केलं बघा, त्याला काय दिसून आलं की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म होते. हे पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म सारखे होते. जसं की सोडियम हे लिथियम पासून 8वे मूलद्रव्य असून दोघांचे गुणधर्म सारखे आहेत. तर बघा त्यांना असा एक तक्ता तयार केलाय, हे बघा सोडियम लिथियम पासून कितवा आहे, 8वा आहे, तर यांचे गुणधर्म सारखे असले त्याला दिसून आलं. हे पहिलं उदाहरण दिलंय तिथं.
त्याच्यानंतर बघा, मॅग्नेशियम सुद्धा बेरिलियमशी साधर्म्य दाखवतो, क्लोरीन फ्लुरीनशी साधर्म्य दाखवतो. ओके बघा, इथे बेरिलियम आणि मॅग्नेशियम, तर हे जर तुम्ही काउंट केलं तर यांच्यामध्ये पण बेरिलियम नंतर मॅग्नेशियम आठवा आहे, फ्लुरीन आणि क्लोरीन हे सुद्धा काय आहेत, पहिला इथून इथपर्यंत आठवा आहे तो. तर यांचे गुणधर्म सारखे असल्याचं त्यानं काय केलं, दाखवलं. म्हणजे प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचं गुणधर्म काय आहे, आधीच्या मूलद्रव्यासारखं आहे, पहिल्या मूलद्रव्यासारखं आहे, हे त्याला दिसून आलं. न्यूलँड्सने या सारखेपणाची तुलना संगीतातील अष्टकांशी केली किंवा सप्तकांशी, सात सूर असत, परत सा असं येतं. त्याने आठव्या संगीतामध्ये कसं सा रे ग म प द नी परत सा, तर त्याच्याशी त्यानं तुलना केली. त्यानं पहिल्या आठव्या व पहिल्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये दिसून येणाऱ्या सारखेपणाला काय म्हटलं, अष्टकांचा नियम असं म्हटलं. म्हणजे पहिल्या आठव्या आणि पहिल्या मूलद्रव्यांमध्ये सारखेपणा दिसून येतो, आणि म्हणून या सारखेपणालाच त्यानं काय म्हटलं, न्यूलँडचा अष्टकांचा नियम. आणि यालाच आपण न्यूलँडच्या अष्टकांचा नियम म्हणतो, की आठव्या आणि पहिल्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये सारखेपणा दिसून येतो त्याला म्हणायचं न्यूलँडच्या अष्टकांचा नियम. आता बघा, त्रुटी किंवा मर्यादा याला पण काही त्रुटी होत्या. आता बघा, हा नियम फक्त कॅल्शियम पर्यंत लागू होत होता. आता इथे दाखवलंय बघा, हे सगळे आहेत ते काय केलं, इथून इथपर्यंत सगळे डार्क दाखवलेत, म्हणजे बाकी सगळे फेंट दाखवलेत. तर त्याचा जो अष्टकांचा नियम आहे तो कॅल्शियम पर्यंत ठीक होता, त्याच्यानंतर मात्र काय झालं, तो नियम लागू होईना, म्हणजे योग्य होईना तो. तसंच काय केलं होतं बघा, त्यानं त्यावेळी जी माहिती असलेली मूलद्रव्य आहेत ती सामावून घेण्यासाठी काय केलं, न्यूलँड्सनं काही जागांवर दोन दोन मूलद्रव्य बसवले, जसे की कोबाल्ट आणि निकेल आहे, सी आणि एल ए बघा, कोबाल्ट आणि निकेल यांना एकत्र ठेवलं इथं, या दोघांना एकत्र ठेवलं. तर ते त्यानं काय केलं, त्या दोन मूलद्रव्यांना एकत्र ठेवलं. खरं तर प्रत्येक मूलद्रव्यासाठी एकच जागा द्यायला पाहिजे होती, पण एक एक ठिकाणी किती ठेवले, दोन. याशिवाय त्याने काही भिन्न गुणधर्मांची मूलद्रव्ये अष्टकेच्या एकाच स्वराखाली ठेवली, जसे की बघा कोबाल्ट सीओ आणि एनआय या धातूंना न्यूलँड्सने डो या स्वराखाली ठेवलं, कुणाबरोबर, सीएल आणि बीआर बरोबर. या उलट सीओ आणि एनआय यांच्याशी साधर्म्य असणाऱ्या एफईला त्यांच्यापासून लांब, म्हणजे ओएस आणि ओ आणि एस या धातूंबरोबर, म्हणजे कुठलं टी या स्वराखाली, ते इंग्रजी स्वर आहेत बघा. आता ह्या टेबलमध्ये तुम्हाला समजेल, जसं आपलं मराठीमध्ये सा रे ग म प द नी सा आहे, तसं डो रे मी फा सो ला टी हे इंग्रजी काय आहेत, स्वर आहेत. तर त्याच्यामध्ये त्यानं काय केलंय बघा, कोबाल्ट आणि निकेलला काय केलंय त्यानं, तर हॅलोजनच्या गटात ठेवलं, म्हणजे हायड्रोजन क्लोरीन यांच्याबरोबर. तसं कोबाल्ट आणि यांच्या हॅलोजनांचं काहीही साम्य नाही आहे, तरी पण यांना डो मध्ये ठेवलं. आणि कोबाल्ट आणि निकेल यांच्याशी साधर्म्य कुणाचा, एफई, ओके, आयर्न, त्याला मात्र कुणाबरोबर ठेवलं, ओ आणि एस बरोबर टी गटात ठेवलं. म्हणजे खरं तर बघा, कोबाल्ट आणि निकेल आणि एफई यांचं साधर्म्य आहे ते खरं तर एका गटात पाहिजे होते, म्हणजे डो मध्ये किंवा टी मध्ये, पण त्यानं काय केलंय, दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलंय, की ज्यांच्याशी इथं हॅलोजनशी त्याचे गुणधर्म सारखे नाही आहेत, इथं ओ आणि एस ची आणि एफ ई चे गुणधर्म सारखे नाही आहेत, ते पण त्यानं तिथं बसवलेत. त्यामुळं काय होतं, तर त्याचा जो नियम आहे तो व्यवस्थित लागू होत नाही, म्हणजे कुणालाही कुठेही ठेवल्यासारखं झालं ते, तिथे दोन चुकात्या झालेल्या आहेत. आता बघा पुढचा, तसेच नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांना सामावून घेण्याची तरतूद न्यूलँडच्या अष्टकात नव्हती, म्हणजे पुढे जाऊन जे शोध लागले ते सुद्धा ह्या न्यूलँडच्या अष्टकामध्ये बसत नव्हते. म्हणजे अष्टकात जागा नव्हती, तरतूद नव्हती, याचा अर्थ जागा, म्हणजे समजा उद्या एखादा नवीन मूलद्रव्य सापडला तर त्याला कुठेतरी जागा पाहिजे, म्हणजे मधल्या कुठला तरी सापडला दोन मूलद्रव्यांच्या मध्ये, तर त्याला अष्टकात जागा नव्हती. म्हणजे समजा एखादी ही दोन मूलद्रव्य आहेत, यांच्यामध्ये एखादं जर मूलद्रव्य असेल तर त्यासाठी जागा नव्हती. आणि नंतरच्या काळात जी मूलद्रव्यांचा शोध लागला त्यांना न्यूलँडच्या अष्टकाचा नियम लागू होत नव्हता, म्हणजे ते न्यूलँडच्या अष्टकाच्या नियमात बसलेले नाहीत.
नंतरच्या काळात शोध लागलेल्या नव्या मूलद्रव्यांचे गुणधर्म न्यूटनच्या अष्टकाच्या नियमात बसले नाहीत, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे त्याच्या मर्यादा आहेत. जरी मर्यादा असल्या तरी पहिल्या आणि आठव्या मूलद्रव्यांचे गुणधर्म सारखे असतात, हेच आपल्याला मेंडेलिवच्या आपल्याला वर्गीकरणामध्ये पण दिसून येतं. त्यामुळे न्यूलँडचं जे अष्टकाचा नियम आहे तो सुद्धा महत्वाचाच आहे. पण एवढ्या सगळ्या मर्यादा असल्यामुळे किंवा त्रुटी असल्यामुळे, त्रुटी म्हणजे काय, चुका, तो काय होत नाही, अष्टकाचा नियम सगळ्या मूलद्रव्यांना लागू होत नाही. आणि म्हणून आपल्याला पुढे जाऊन काय करायचं आहे, मेंडेल्यूची जी आवर्त सारणी आहे ती अभ्यासाची. ओके.